साहेब राज्यात दुष्काळाचा सावट आहे अशी परिस्थिती असताना देखील बैठका होत नाहीत, टंचाईच्या बैठका होत नाहीत, गावगावांमध्ये टँकर सुरू झालेले नाही आहेत, मागणी करून देखील टँकर सुरू होत नाही, ही भीषण परिस्थिती असताना राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे, सांगतायची मी घेतो अध्यक्ष ठिकठिकाणी घेतात त्याच्यामध्ये पाऊस हा काही पुरेसा नाही, लोकांनी पहिली फेरणी केली पण ती फेरणी वाढली, दुवार फेरणी करण्याचा प्रसंग आला पण दुवार फेरणीला आवश्यक असेल असा पाऊस हा प्रत्यक्ष बघायला मिळतो आणि त्यामुळं दुष्काळ सदृश नाही दुष्काळी ही स्थिती आज निर्माण होत आहे. या भागामध्ये असं संकट काही नवीन नाही, विशेषतः मान खंडाळा या सगळ्या भागामध्ये दुष्काळी स्थिती ही यापूर्वी सुद्धा झाली, पण राज्य सरकारची यंत्रणा पूर्ण ताकदीनं दुष्काळग्रस्त लोकांच्या मागे उभी राहिली तर यातनं सुद्धा मार्ग काढता येतो. यासाठी पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याच्यासाठी पुरेसे टँकर दिले पाहिजेत. आता काही टँकर दिले पण ते पुरेसे नाही आहेत. नंबर दोन, जनावरांच्याकडे जगवायचे असेल, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं असेल तर चारा छावण्या काढल्या पाहिजेत. मला आठवत आहे की आम्हा लोकांची आता केंद्राची सत्ता होती आणि त्या काळात इथं दुष्काळी स्थिती निर्माण झाली. मी स्वतः अनेक वेळेला या जनावरांच्या कॅम्पवर येऊन गेलो, अक्षरशः हजारो जनावरं ही या कॅम्पमध्ये होती आणि त्यांचा चारा पाणी या दोन्ही गोष्टीची पूर्तता मी राज्य सरकारने केंद्राच्या मदतीनं ही त्या काळामध्ये केली होती आणि त्यामुळे चारा पाणी आणि तिसरी गोष्ट म्हणजे हाताळा काम या तीन गोष्टीवर सरकारची सगळी सत्ता ही वापरली पाहिजे. आणखी एक प्रश्न आहे की या भागात मोजक्याच ठिकाणी फळबाग आहे, त्या फळबागा ह्या अनेक वर्ष कष्टांनी तयार केलेल्या आहेत, त्या जर आत्ता गेल्या एखादं पीक गेलं तर त्या वर्षाचं नुकसान आहे पण फळबाग गेली तर पुढच्या 5-25 वर्षाचं नुकसान आहे. आणि म्हणून यापूर्वी आम्हाला लोकांची हातात सत्ता होती त्यावेळेला फळबागात जगवण्याच्यासाठी प्रत्येक झाडाला पाणी घालायला पैसे आणि पाणी या दोन्ही गोष्टींची उपयुक्तता केली होती. आज या सगळ्या गोष्टींची उपयुक्तता करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्याचबरोबर चारा छावणीमध्ये जी जनावर आहे त्या जनावरांच्या त्याच्या गाई त्यांच्यापासून जे दूध मिळेल त्या दुधाला योग्य किंमत ही सुद्धा त्यांची व्यवस्था केली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीत आज महाराष्ट्र सरकार हे मागं पडलेले आहे, कमी पडलेले आहे. ही जर अशी स्थिती राहिली तर आम्हा लोकांना पुन्हा या सगळ्या भागामध्ये येऊन लोकांना संघटित करून त्यांची यासंबंधीची नाराजी ही उत्तर आणावी लागेल. सर, सकाळी जी आपण बारामती पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये आपण म्हटलं की आमचे नेते हे अजित दादाच आहेत, यावरून दुष्काळ हे महत्वाच्या प्रश्नाची आधी संपूर द्या. 58 काय आहे 58 गावांमध्ये दूषित पाण्याचा टँकर सुविधा उपलब्ध करून दिले, त्यामुळे सरकारवर इथले नागरिक नाराज आहेत, यावर काय सांगा तुम्ही? पाणी शुद्ध देत नाही आहेत, दूषित पाणी पुरवठा होतो कुठून आणले? तिथूनच, आपल्या जिथून विहिरींचा स्रोत आहे तिथूनच पाणी पुरवठा केला जातो, तो पण दूषित पाणी पुरवठा जातो. जो पाणी पुरवठा होतोय आता दुष्काळी भागातल्या गावांना तो सुद्धा दूषित होतोय, त्याच्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण सुद्धा लोकांचं वाढलेलं आहे आणि याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. तुम्ही सांगताची गोष्ट मी ऐकलेली नाही पण तुम्ही सांगताची अतिशय गंभीर आहे आणि तसं असेल तर तातडीने असलं पाहिजे, शक्य असेल तर अशा आजच आम्ही
संबंधित यंत्रणा कोण आहे त्याच्याशी संपर्क साधू आणि एक तासी पाणी प्यायल्याने टँकर जावं लागले आणि त्याच्यात पाणी हे दूषित असेल आणि त्यामुळे रोगराईला निमंत्रण देण्याची वेळ येत असेल तर ते अधिक गंभीर आहे. आम्ही त्याची नोंद घेतो. साहेब मग अशी कांद्याच्या प्रश्न संदर्भात तुम्ही बोललात याच्यावर मग सरकारशी केंद्र सरकारशी तुमचं काही बोलणं झालंय का किंवा शेतकऱ्यांच्या बाजू शेतकऱ्यांची बाजू तुम्ही मांडणार आहात जोडून एक विचारतो त्याच प्रश्नावर जोडून की आता हा 2-3 दिवस झाले त्याच्याबद्दल कांद्याचा प्रश्न आल्यानंतर पण तरीही 4,000 भाव मिळावा किंवा आणखी काही व्यवस्था करावी सरकारकडनं अजून तरी केंद्र असेल व राज्य असेल त्यांनी काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला नाही तर पुढे काय करावं. असं आहे की मी आजच प्रयत्न केला कारण संध्याकाळी प्रयत्न केला की यासंबंधीचं देशाचं धोरण हे ठरवायचा अधिकार पियुष गोयल नावाच्या मंत्रीवर होता. त्यांना मी काल 2-3 टेलिफोन केले पण काहीतरी जयपूर फेस्टिवल काहीतरी चालू आणि त्याच्यात ते गुंतले होते त्यामुळे मला काही फोन भेटू शकले नाही. आज कांद्याच्या संबंधी लोकांची मागणी काय एक तर कांदा या देशाच्या राज्यात अधिक आहे लोक त्याची निर्यात चांगली चालू निर्याची वेळ त्यांना 2 पैसे मिळत होते. कांदा हा जिजाई शेतकऱ्याचं पीक आहे आणि त्यामुळं त्याच्याकडे अधिक लक्ष द्यायची गरज असते. त्या निर्यातीला 40% हे केंद्र सरकारने बनवल्यामुळं त्याची निर्यात थांबली त्याचे दुष्परिणाम झाले. गेले काही दिवस विशेषतः नाशिक पुणे धुळे या ठिकाणी कांद्याचं पीक अधिक आहे तिथे मार्केट बंद पडल्यावर राज्य आणि केंद्र सरकारने काही निकाल घेतले. निकाल काय घेतले एक त्यांनी 2410 क्विंटल हा त्यांचा भाव ठरवला आणि 2,00,000 टन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आजची माहिती अशी आहे की आज मी सकाळी नाशिकशी बोललो की पुन्हा काल मार्केट सुरू झालं आणि 1 तासात बंद पडलं. आजचं मार्केट बंद आहे कारण दुपारून काय झालं असेल तर मला माहिती नाही. बंद काय एक खरेदी करण्याच्यासाठी 2,00,000 टनाचा त्यांनी कोटा जाहीर केला पण प्रत्यक्ष मनानं खरेदीची यंत्रणा ही बाजारात पुरेशी नाही. नाबार्ड करण्याची खरेदी पुरेशी होत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की 2410 किंमत जाहीर केली पण मार्केटमध्ये 1600 आणि 1700 हा असा भाव आहे की ज्याच्यात उत्पादन खर्च कॉस्ट ऑफ कन्सेशनसुद्धा ही निघत नाही आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा लोकांनी मार्केट बंद पाडली आहे. आता ही अतिशय गंभीर स्थिती आहे. लोकांना कांदा हे एक अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. 2 पिकं घेण्याची शक्यता त्याचं अत्यंत पीक दिवाळीच्या पूर्वीचं हे अत्यंत महत्त्वाचं आणि त्याच्यामध्ये स्टॉक सुद्धा हा अधिक असल्यामुळं तो स्टॉक त्याची विवेळा चालली नाही तर तो कांदा सजून जाईल आणि ती आणखीन जवळ नुकसान कांदा उत्पादकांचं होईल आणि त्याच्यासाठी जे काय आत्ता केलं ते अजिबात पुरेसं नाही त्याच्यापेक्षा अधिक करण्याची गरज आहे. सर या सगळ्या प्रश्नी सरकारमध्ये म्हणजे म्हटलं की तुमचा सल्ला घेतला जाईल या सगळ्या प्रश्न मार्ग काढण्यासाठी या संदर्भात ते राज्यातले मंत्री किंवा केंद्रातले या काही संपर्क आपल्याशी मी हीच गोष्ट कालपासून कॉन्टॅक्ट करतो. माझा कॉन्टॅक्टही होऊ शकला नाही त्यामुळे सल्ला दिला सगळं सल्ला घ्यायचा काय प्रश्न एकच आहे की 2410 किंमत जाहीर केली ती कमी असं आमचं वाटतं पण ठीक आहे ती जाहीर केली त्यांनी खरेदी तर करा. त्यांनी खरेदी केली हा जो स्टॉक उचलला तर काहीतरी आधार होईल पण तेही त्या ठिकाणी करत नाही त्याच्या नंतर बघूया. आज सकाळी आपण बारामतीमध्ये म्हणताना जे म्हणाल की
अजित पवार हे आमचे नेते आहेत आणि पक्षामध्ये स्प्लिट नाही. त्याच्यावर त्यानंतर बरीचशी चर्चा होते. एका प्रश्न असा की आपण निवडणूक आयोगामध्ये किंवा अगोदर विधानसभा अध्यक्षांमध्ये त्यानंतर पक्षांतर्गत कारवाई म्हणून तटकरे आणि पटेल यांच्यावर कारवाई केली पण स्प्लिट नाही. याचा अर्थ पक्षाच्या एकंदर लोकांच्यापैकी एखादा मोठा वर्ग हा वेगळी भूमिका घेऊन काम करतो. पक्षाचे काही 10, 15, 20, 25, 50 हे जर कुठून बाहेर गेले, पक्ष सोडून गेले, तर त्यांनी पक्षांतर केलं, पक्ष सोडला, अन्य रस्ता त्यांनी स्वीकारला असं म्हणता येईल की स्पीच नव्हे. सर तुम्ही जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल ज्या वेळेस आपण स्प्लिट म्हणजे पक्षांतर्गती कायद्याच्या स्प्लिट केव्हा होते त्यावेळेस एखाद्या दुसऱ्या पक्षात जाण्याची पर्याय असतो किंवा मग ते अपात्र होतात. आपण जी विधानसभा अध्यक्षांकडे नंतर किंवा निवडणूक आयोगामध्ये आता आपण देणार आहात, आपली बाजू मांडणार आहात, त्या अर्थी वेगळी भूमिका घेतलेली असताना दोन भाग पडले किंवा स्प्लिट झालं असंच त्याला म्हटले. यांनी काहीतरी वेगळी भूमिका घेतली. म्हणजे त्याला एखाद्या मागल्या सरकारी पक्ष सोडायचा निकाल घेतला, त्याच्या आणखी 10 लोकांनी निकाल घेतला, ते स्पीड ठेवू शकत नाही. हे कदाचित पक्ष सोडून त्यांना काही नवीन रस्त्यांनी जायचं असेल तर तो त्यांनी स्वीकारलेला असा निष्कर्ष काढतात. पण मग ते आमचेच नेते आहेत असं याचा पद्धतीने जे वक्तव्य येतात. सुप्रियाताईंकडनं सुद्धा काल म्हटलं की पक्षात कुठलीही फूट नाहीये अजित दादा आमचे. पण भविष्यात जर अजित दादा परत जर आले तर आपण परत जाणार काय? प्रश्न असा आहे की एक जर दोनदा एखाद्या व्यक्तीने एखादी भूमिका घेतली असते आणि त्याच्यानंतर ती कलेक्टिंग असते, ते कलेक्शन एक संधी द्यावी आणि पक्षाने निकाल यापूर्वी घेतले. तुम्हाला आठवत असेल ते दिवशी 65 एक सत्याचे संपत्ती झाला 2 लोकांचं. त्याच्यामध्ये आमचे एक सहकारी त्याच्यात सहभागी होते. त्यावेळी आम्ही निर्णय आधी घेतलेला होता पण त्याच्यानंतर जे काही झालं ते योग्य नाही, आमच्याकडून योग्य काम झालं नाही त्याची कबुली देऊन पुन्हा त्या रस्त्याने जायचं नाही अशी भूमिका घेतल्याच्या नंतर एक संधी द्यावी म्हणून त्यावेळी निर्णय घेतलेला होता. पण संधी ही सारखी वागायची नसते, संधी ही सारखी द्यायची नसते. पण म्हणजे याचा अर्थ आता काय होतो की तुम्ही संधी देऊ पाहताय आणि करेक्शन होऊ शकतं की नाही सांगितलं. संधी मागायची नसते आणि मागितली तर द्यायची नसते. आता आमची भूमिका दुसरा. पण मग तुम्ही ज्यांना अजून ते आमचे नेते आहेत असं का म्हणताय? आमचे नेते मी म्हणत असायची सुफिया म्हणजे सुफिया त्यांची धाकटी बहीण तर त्यावर बहीण भावाच्या नसतात सगळेचं नाव बोललं याचा अर्थ लगेच राजकीय अर्थ करायचं कारण. सर तुमच्या या स्टेटमेंट नंतर बरेचसे राजकीय नेत्यांकडनं प्रतिक्रिया येत होत्या आज दिवसभरामध्ये. या ज्या तुमचं अजितदादांच्या बद्दल बोललेलं स्टेटमेंट होतं आज 12 मध्ये त्यानंतर तर प्रहार असं रिपोर्ट झालं की तुम्ही म्हणाल की अजित पवार हे आमचे नेते आहेत पण आमच्या पक्षात स्प्लिट नाही असा रिपोर्ट सकाळी 12 मध्येची प्रेस मी कोणाशी काही हा विषय बोलले आज सकाळी 12 असं म्हणलं की नेते होते आमचे असा प्रश्न होता की सुप्रियाताई असं काल म्हटलं की अजितदादा आमचे नेतेच आहेत असा प्रश्न तुम्हाला सकाळी विचारला ते सांगू शकतात. आज जी भूमिका आमच्या या सरकारने घेतली ते आमचे पुरवठे नेते नाही. त्याच्यानंतर तुम्ही म्हटलात त्याच्यामध्ये असं मिसकन्सेप्शन कदाचित सर या सगळ्या याच्यावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटले की शरद पवार आणि सुप्रिया सुळे लवकरच मोदी सरकारला पाठिंबा देतील. मला असं वाटतं म्हणजे मी माझी काही त्यांची फार ओळख नाही, मी अलीकडेच त्यांना ओळखतो. साधारणतः या पदावर जाणाऱ्या व्यक्तीला काहीतरी त्रास कमी करायची एक कल्पना असते पण ते ज्या पद्धतीने होत असतात त्याची असते की आम्ही लोकांनी यांच्यावर टीका करू नये त्यांच्यावर टीका करू. उद्या त्यांच्या सरकारांच्यावर टीका केली ते कदाचित ते म्हणू शकतात पण जे आमच्या पक्षाचे आमचा पक्ष सोडून घे त्याच्यावर आम्ही टीका केली त्याची चिंता यांना का वाटते मला माहीत आहे. आणि त्या संबंधीचं वागणं असेल त्यांचं कोणी मागितले त्याचा अर्थ ते जे काय बोलतात त्याच्यात तारतम्य नाही
ज्याच्या बोलण्यामध्ये चालतं नाही त्याला एक फारसा आपण एंटरटेन करू नये. शेवटचा प्रश्न काल साताऱ्या मसोडमध्ये एक श्रेयवाद दैवणीमध्ये रंगला होता. नगरपंचायतीच्या ज्या इमारतीचं उद्घाटन तुम्ही आज केलं, भाजपच्या काल काही कार्यकर्त्यांनी येऊन त्याचं उद्घाटन केलं का? तर निधी आम्ही आणला होता आणि म्हणून आम्हीच उद्घाटन करणार अशा पद्धतीनं त्यांनी ते काल केलं. तृतीय नगरपालिका याचं नेतृत्व कोणाचं मोहम्मद कोणाचं हे महत्वाचं आहे. मोहम्मद असेल आणि त्यांनी निर्णय घेऊन पावलं टाकली असतील तर माझं म्हणणं नाही, पण नगरपालिका ज्यांचे हातात पाहिजे ज्यांचं बहुमत नाही त्यांनी असे निर्णय घेणं याचा अर्थ त्यांचं एकंदर हे वक्तव्य हे सौलभपणाचं सुसूपणाचं नाही. एक प्रश्न विचारतो, स्प्लिटबद्दल जे आता म्हणून ज्यावेळेस शिवसेनेमध्ये झालं होतं त्यांनी लगेचच त्या पक्षांनी की आमची स्प्लिट आहे असं म्हणून ते निवडणूक आयोगामध्ये पण गेले आणि कोर्टातही गेले आणि पुढे जे सगळं झालं, आपल्या पक्षातल्या अनेकांनी म्हणजे 9 पंथांनी शपथ घेतल्यावर आणि आपण विधानसभा अध्यक्षांकडे त्यांच्यावर कारवाईचं पत्र दिल्यानंतर सुद्धा आपण अजूनही स्प्लिट नाही आहे असं का? असे आम्ही कारवाईची मागणी केली ना, म्हणजे त्याला तुम्ही माझ्या पक्षात असताना तुम्ही एखादी भूमिका पक्षाच्या ध्येय धोरणाची विरुद्ध केली आणि त्याच्यावर तुमची ॲक्शन घेतली याचा अर्थ स्वीच नाही. स्वीच हे चुकीचं वागणं याच्या संबंधीची घेतलेली भूमिका आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.